नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सहा डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी गेल्या काही महिन्यांपासून तेजीत असणाऱ्या कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे शनिवारी नगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात लाल कांद्याला तीन हजार तर गावरान कांद्याला दोन हजार प्रति क्विंटल भाव निघाला हजार रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा आर्थिक कोंडी होणार आहे रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळबोठे अद्याप पसार आहेत स्थानिक गुन्हे शाखा स्थानिक पोलीस त्याच्या मागावर आहेत चकवा देऊन पसार झालेल्या बोठेचा शेजार जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यात शोध सुरू आहे परंतु पोलिसांना तो अद्याप सापडलेला नाही दरम्यान आरोपींनी जरे यांची हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त केल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली हत्याकांडाचा दुसरा सूत्रधार सागर भिंगारदेवे याच्या घराची शनिवारी झडती घेण्यात आली कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले किंवा अडचणीत आले यात महिला बचत गटांचाही समावेश आहे यामुळे जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटाच्या महिला प्रतिनिधींकडून सक्तीने वसुली करू नये असे आदेश अग्रणी बँकेने दिले आहेत कोरोना संकटामुळे डीटीआड प्रथम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे त्यांना द्वितीय वर्षात प्रवेश देण्याचे आदेश राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी दिले आहेत जिल्ह्यात करोना रिकव्हरी रेट शहाण्णव टक्क्यांवर टिकून आहे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या बासष्ट हजार दोनशे बारा आहे शनिवारी जिल्ह्यात पाच करोना बळी ठरले दिवसभरात दोनशे त्र्याऐंशी बाधित वाढले उपचार सुरू असणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार पाचशे पंधरा आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार